गौदेवी माता की जय। गणपति बाप्पा मोरया। दादा भाई माला दे दीजिए। राहुल दादा इंटरव्यू एक। दादा आता जस्ट नव्या दिवसाची सुरुवात, वर्षाची सुरुवात बैलांनी गुलाल उधळून केली आहे। दादा काय बोलताय त्याबद्दल? सर्वप्रथम अखंड महाराष्ट्रातील आपले हिंदू संस्कृतीचा नवीन वर्ष, नवीन वर्षाच्या सर्व बैलगाडा क्षेत्रातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांच्या आयुष्यात भरघोस यश हो, सुखशांती हो, हीच महादेवाच्या नंदीला मी प्रार्थना करतो। आज कृष्णा आणि आमचा लक्षा ही जोडी आज जितलेली आहे, खूप आनंद आहे। आज वर्षाचा पहिला दिवस आणि पहिलाच गुलाल, तर म्हणजे आम्हाला फार आनंद आहे। गेल्या टायमाला त्यांच्याशी शर्यत झाली होती, थोड्या सुतामध्ये पराभव झाला होता, तर आज त्यांनाच, आज आम्ही त्यांचा एक बैल चेंज होता तर त्यांना आज आम्ही हरवला। पण कोणत्याही प्रकारचा आम्ही जल्लोष न करता एकमेकाशी हात मिळवून चांगल्या रीतीने शर्यती पार पाडल्या। त्या लोकांनी भरपूर विघ्न केले होते पाठीमागच्या टायमाला, पण असला काय आम्ही घाणेरडा प्रकार करत नाही, मला ते आवडतसुद्धा नाही। त्याच्यामुळे सर्वांनी असं प्रामाणिकपणे शर्यत करा, का आज दिवस माझा आहे तर उद्या तुमचा पण येऊ शकतो, तुमचा आहे तर माझा पण येऊ शकतो। आज या सगळ्या गोष्टी मी दाखवतो तुम्हाला। दादा असं कुठलं गाव ना तिथे आपल्या कृष्णा बैलाचं आणि मथुर बैलाचं नाव ना, याबद्दल काय बोलाल दादा? सर्व महाराष्ट्रभर फेमस आहे, महाराष्ट्रभर फेमस आहे, मेहनत आहे, प्रेम आहे सर्वांचं। तर हे सर्व गोष्टी टिकून ठेवल्या पाहिजेत आपण। आता एवढे सगळे लोक आहेत, एवढे मुलं आहेत, आपली शर्यती शौकिंग आहेत, तर आपण त्यांच्यासोबत व्यवस्थितरित्या आपण त्यांना एकत्रित आणून आपण शर्यतींचा जो आपला छंद आहे, आज या आपल्या शेतकऱ्याचा जिवाळ्याचा खेळ आहे, प्रेमापोटी आपण आणि दादा कर्जत येथील खांडपे मैदानात महाराष्ट्रातली मोठी शर्यत झाली होती, तिथे मथुरांनी झेंडा फडकवला, तर तुम्हाला कसा वाटतं? खूप आनंद झाला त्या टायमाला, पण शर्यतीचा जल्लोष शर्यतीपर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे। बरोबर आहे, आपण शर्यतीपर्यंत, हा तो बैल पण आज बकासूर आहे, तो पण माझ्या मित्राचाच बैल आहे। घाटावले पोर आहे साताऱ्याचे, ते पण माझी मित्रमंडळी आहे, ते पोर फार चांगले आहेत। म्हणजे ती शर्यत आमची मैत्रीपूर्वक होती, सचिन शेठ घरच झाले, ते पण आमचे मित्र होते। तसेच माझ्यासोबत मथुर काय एकटा पळून जितला नाही, त्याच्यासोबत मथुर महबूब सुद्धा, महबूबचे मालक कान्हा पाटील, ज्ञानू ठाकूर, तसंच दीपक पाटील, या सगळ्यांचा आमच्या पाठीमागे हातभार आहे। सगळे आमचे मित्रमंडळी, तसेच आमचे दावडीवाले झाले मथुरचे जुने मालक, त्या लोकांचा पण आमच्या मागे सर्वांचा आता शुभम गौरव झाला। ते तर दोघे माझ्या पोरासारखे, म्हणजे आम्ही सगळे एकत्रित बसून परफेक्ट नियोजन करतो, नियोजन करून कार्यक्रम करतो, म्हणजे शर्यत करतो। दादा दादा असं कुठलं मैदान ना तिथे मथुरनी आणि कृष्णानी शर्यत जिंकली आणि 2022 आणि 23 पर्यंत मी असा एवढा छोटा आणला होता नाशिक वरनं, तर कृष्णाने एवढी हौस पूर्ण केलेली आहे ना माझी, आज पण तो नंबर एकच्या गाडीला घासून शर्यत केलेली आहे। जी पडले गावाला देसाईला सावली मैदानाला शर्यत झाली विष्णू पाटील सोबत, तेव्हा घासून झाली। मला आनंद आहे, माझ्या कृष्णावर गर्व आहे, का एक नंबरच्या बैलाशी घासून शर्यत करतोय। 23 पर्यंत मध्ये कृष्ण बैलाने असं कुठलं मैदान ना तिथे त्यांनी गुलाल घेतला ना? भरपूर माझ्या माहितीप्रमाणे जर 100 शर्यत कृष्णाच्या झाल्या असतील ना, माझ्या हिशोबात आतापर्यंत 300 ते 350 बिंजोड जिंकलाय, त्यातून 25 शर्यती चुकून जर इकडे तिकडे काय झालं असेल तर, पण 350 शर्यतीमध्ये 325 शर्यती विन झालेला कृष्ण आहे। दादा 7 वर्षापासून पळतोय लगातार सळक, आपल्या धन्याने जो दिलेला डाव आहे जेव्हा रणभूमीवर येतो, दादा तुमची त्यांना एक काय एक थाप असते की आज दादा तुला तुला शर्यत करायचीच आहे, असे काय शब्द असतात आणि असा एक काय छोटा कानमंत्र असतो की तुला करायचं काय असते माहितीये का? जसं आपण आपल्या आईच्या पुढे कोण नसतं, आई आणि देवी। माझ्या अटी मी देवाला भरपूर मानतो आणि देवीचा माझ्या मागे माझ्या आईचा आशीर्वाद आहे, आई जगदंबेचा आशीर्वाद आहे, मी देवीला फार मानतो। आजपर्यंत मला कोणत्याच गोष्टीमध्ये म्हणजे असा विघ्न आला नाही, सगळे विघ्न येऊन पण सगळे गोष्टी टाळल्या गेलेल्या आहेत, म्हणून मी प्राधान्य देवाला देतो आधी माझ्या कुलदैवतला। आणि दादा तुम्ही मथुर आणि कृष्णाच्या फॅन फॉलोइंग बद्दल काय बोलाल? सर्व महाराष्ट्रावर वेड लावले आहे दोन्ही बैलांनी, तू सांग आता। गणपती बाप्पा मोरया।